हाय फ्रेंड, तर बघा मित्रांनो, मी आज कुठे जात आहे? तर मी आज जात आहे एक ऐतिहासिक ठिकाणी। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। हाय फ्रेंड, नमस्कार, जय शिवराय। तर कशा आहात सगळेजण? एकदम मस्त ना। तर बघा मित्रांनो, मी आज कुठे आलेले आहे? तर मी आलेले आहे, तुम्हाला मी दाखवते। पहिला आहे हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथं स्टॅच्यू आहे। आणि बघू शकता मी आज कुठे आलेले आहे? तर मी आलेले आहे राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यात। तर बघू शकता हे इकडे आहे राजवाडा। तर चला आपण आता प्रवेश करूया। किती आहे पीस? 5 रुपये। तर बघा मित्रांनो, हा आहे राजमाता जिजाऊंचा राजवाडा। म्हणजे तिथंच त्या लहानच्या मोठ्या झालेल्या आहे, तिथंच त्या खेळलेला आहे। तर चला बघू शकता कसा आहे राजवाडा। आणि इथे तिकडे काय आहे ते लॉक केलेलं आहे, म्हणजे रस्ता होता। मित्रांनो, हा आहे हे बघा जन्मस्थानकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे तिकडे जायचं आहे आपल्याला। बघू शकता किती मोठा वाडा आहे। बघू शकता तुम्ही आपल्या राजमाता इथेच खेळायला आहे लहानपणी। तर घराकडे जाण तर बघा मित्रांनो, इथे आहे तर घर कडे जाण्याचा मार्ग। तर चला जाऊया। चला मित्रांनो, जायचं का? चला बघा। तर मित्रांनो, हे आहे तळघर। तर बघू शकता किती छान आहे, पण मला तर खूप भीती वाटायली। तर राजमाता, तर बघा मित्रांनो, इथे राजमाता त्या वेळेस किती छान खेळत असत, आणि त्यावेळेस म्हणजे इथे सामान वगैरे असत किती छान आहे। आणि याला आता खूप दिवस झाले, बघू शकते। मित्रांनो, बघा किती छानसा असा सुंदरसा वाडा आहे। आणि थँक्यू जिजामाता, राजमाता, तुम्हाला माझ्याकडून खरंच थँक्यू, कारण की तुम्ही आम्हाला इतके चांगले राजे दिले, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। आणि थँक्यू, खूप खूप धन्यवाद। तुमच्यामुळेच आम्हाला स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। थँक्यू। गुजरा बघा किती छानस, किती छान राजवाडा आहे। आणि पहिल्यांदा इथे पाणी होतं वाटतं, कारण की इथे तिथे पायऱ्या पण आहे, बघू शकता। हे बघा
चला तर मित्रांनो आणखी आपण थोडंसं राजवाडा बघूया. चला तर बघा तर मित्रांनो मी पहिले चप्पल काढून घेतलेली आहे कारण की राजमाता जिजाऊंचा इथे जन्म झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथे राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे. पहिले तर मी दर्शन घेते. तर बघा मित्रांनो राजमाता जिजाऊंचा बघा तर मित्रांनो इथे जन्मलेले आहे आपल्या राजमाता जिजाऊ आणि त्यांच्यामुळे आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना इच्छा शिकवण दिली त्यामुळे आपलं स्वराज्य निर्माण झालं. थँक. तर बघा मित्रांनो इथे आहे आपल्या राजमाता जिजाऊंची मूर्ती. तर चला पहिले आपण दर्शन घेऊया. बघा मित्रांनो हीच ती जागा आहे जिथे आपल्या राजमाता जिजाऊ जन्माला आले आणि हा या रूम मध्ये एकदम पॉझिटिव्ह फील होतं कारण की माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी शब्द नाहीये. बघा तर आपल्या राजमाता जिजाऊ इथे जन्माला आल्या. लखुजीराव जाधव यांचा राजवाडा म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊंचा राजवाडा म्हणजेच हे आहे त्यांचं माहेर. तर बघू शकता कसा आहे त्यांचा राजवाडा. तर बघू शकता आणि खूप मन खूप प्रसन्न वातावरण आहे तिथलं. आणि मित्रांनो आता आपण पुढे जाऊ. बघा तर मित्रांनो आहे दरबारी महल. तर बघा मित्रांनो इकडे आहे महलकडे जाण्याचा रस्ता म्हणजे दरबारी महल म्हणजे जिथे लखुजीराव जाधव यांचा दरबार भरत होता म्हणजेच वगैरे त्यांची मीटिंग वगैरे म्हणजे जे काही त्यांना निर्णय घ्यायचे होते ते इथे घेत होते. आणि मित्रांनो बघा इथे मुलांची सहल आलेली होती आणि म्हणजेच मला पब्लिकच्या समोर बोलण्याचे जास्त काही अनुभव नाहीये तर मी जास्त काही बोलले नाही. जेवढं मी एकली बोलते तेवढं मी पब्लिक समोर जास्त बोलत नाहीये. एकली असते तर खूप सारं बोलते. तर बघू शकता मित्रांनो असा आहे आपल्या राजमाता जिजाऊंचा राजवाडा आणि दरबारी महल. तर मित्रांनो आता आपण बघितलेला आहे राजमाता जिजाऊ यांचा वाडा. तर आता बाहेर पण थोडस आपल्याला बघण्यासारखं आहे. तर चला आता आपण बाहेर जाऊ आणि मला परत जायचं आहे जिजाऊ सृष्टीला. तर आपण जिजाऊ सृष्टीला पण जाऊन येऊ. चला बघा तर मित्रांनो इथे काही त्यांची जुनी माहिती दिलेली आहे आणि मी ती माहिती वाचलेली आहे. आता तुम्हीही वाचा. बघा मित्रांनो मी आता राजवाड्याच्या बाहेर प्रवेश केलेला आहे आणि मी आता इथून जाणार आहे डायरेक्टली जिजाऊ सृष्टीला. तर आता तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा तर आता पुढे जिजाऊ सृष्टी. तर बघा मित्रांनो लोकेशन आता इथे इथून आता वरती जाऊया आणि सर्वप्रथम आपण आपली चप्पल बाहेर सोडायची. तर बघा मित्रांनो राजमाता यांचा प्रतिमा कशी आहे.
मित्रांनो आता आलेलो आहोत आपण जिजाऊ सृष्टीला। तर बघू शकता इकडे पहिला मला रोड क्रॉस करू कारण की गाड्या पण आलेल्या आहे। तर बघा मित्रांनो आता मी आलेले आहे जिजाऊ सृष्टीला। तर बघू शकता तुम्ही लोकेशन। तर बघा जितका तो राजवाडा छान होता, सुंदर राजमाता जिजाऊंचा वाडा जितका छान होता तितके जिजाऊ सृष्टी ही छान आहे। चला मित्र तर बघा मित्रांनो आपल्या राजमाता जिजाऊ ही प्रतिमा खरंच खूप छान आहे दिसायला। किती छान दिसतात बघा आपल्या राजमाता जिजाऊ त्या बघा तिकडे। तर बघा मित्रांनो ही आहे जिजाऊ सृष्टी। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये। तर बघा मित्रांनो आपली राजमाता जिजाऊ सृष्टी आपल्या राजमाता किती छान दिसत आहे। मित्रांनो आता मी आलेले आहे जिजाऊ सृष्टीला। तर चला मी तुम्हाला दाखवते बघा इथे पण किती सारे लोक राजमाता जिजाऊंचे दर्शन घेत आहे आणि फोटो पण घेत आहे। मित्रांनो आता आलेले आहोत आपण जिजाऊ सृष्टीला। तर सगळ्यात पहिले आपण राजमाता जिजाऊंचं दर्शन घेऊया। चला बघा मित्रांनो मी आता राजमाताचं दर्शन घेण्यासाठी वरती जात आहे आणि बाकीचे लोक फोटो घेत होते त्यासाठी मी थोडं लांबच थांबलेले आहे आणि त्यांचं घेतल्याच्यानंतर मी दर्शन घेतलेले आहे। आणि मित्रांनो जे कोणीही जर येऊ शकत नाही तर त्यांनीही दर्शन घ्या। आणि मित्रांनो आपल्या राजमाता किती सुंदर दिसत आहे असं वाटत होतं की त्यांच्याकडे बघतच राहावा आणि त्यांची किती छान सुंदरशी अशी मूर्ती आहे असं वाटत होतं की राजमाता साक्षात माझ्या समोर उभा आहे। आणि मित्रांनो खरा शिवभक्त तोच असतो ज्यांच्यामुळे मुलींना रस्ता बदलण्याची वेळ नाही पडली पाहिजे। आणि हीच आपल्या राजमातांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली शिकवण आहे आपल्यासाठी। मी राजमातांना एकच प्रार्थना करते की हे आऊ साहेब जसं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसंच प्रत्येक आई आपल्या मुलाला घडवू हीच मी तुम्हाला विनंती करते। बघा तर मित्रांनो मी घेतलेलं आहे राजमाता जिजाऊंचं दर्शन। आता तुम्ही पण घ्या आणि बघा तिकडे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पण मूर्ती आहे। तर मित्रांनो आता बघा आता इथे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथे आहे आपल्या राजमाता जिजाऊ शेजारी। तर चला आता आपली माझ्या चला तर मित्रांनो आता मी जात आहे घरी आणि मी आले सिंहखेड राजाला। तर बघा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, छान वाटला ना? तर आवडला असतं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो किती छान लोकेशन आहे।